तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आता आणि 7:15 लईतले। आपण आलो तुरीच्या शेतामध्ये। आपलं मूग चांगलं उगवलं बघा, हे बघा तासाचे तास दिसते नुसते। तुरीची पण वाढ चांगली व्हायला लागली। चांगला आहे मूग, चांगला उगवलं मस्तपैकी, बरं वाटलं बरं। आता फक्त अडचण अशी आहे की मुगातनं जास्त तण येऊ नये, नाहीतर मग हे खुरपून काढावं लागेल। ह्यातनं काय ट्रॅक्टर चालणार नाही आपला। इतके दिवस मधनं पाळ घालायचो ना ट्रॅक्टरने आपण, पण आता ते नाही जमणार। आता आपल्याला मूग खुरपूनच काढावं लागणार आहे। त्याच्यामुळं जसं असेल तसं असेल, शेवट त्याला विलाज नाही। तर आपली ही सकाळ सकाळ पनीरची भाजी तयार आहे लेकरांसाठी, सगळ्यांनाच बनवली। इकडे चालू आहे त्यात चपात्या, दोन दोन नको वाटतं का? भाकरी चपात्या, सगळ्यांना चपात्या। डबल तीन वेळा हे करावं लागतं, पोरांना चपाती, परत आपल्याला भाकरी, परत सगळ्या मिक्स पिठाचं, कुत्र्यांना चपाती। मग काय, आज म्हणलं दोन वरच बाबा चपातीच खायची आज सगळ्यांनी। चला जाऊ दे, आज काय बेत आहे बाबा। मी काल विचारलं चपाती खाणार का तात्या उद्या, तात्या म्हटलं कर काय पण, म्हणलं बरं झालं। तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या अच्छा नव्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि आपण निघालो आहे आता गाई सोडायला। गाई बांधायच्या, कलम करायचं, रोज म्हणतो कलम करायचं, कलम करायचं आंब्याला। त्याचा टाईम झाला आहे आता, पण कलम करणं काय होय नाही बघू, आज त्याचं कलम करू। पण कलम करायला वातावरण थोडंसं ढगाळ लागतं, असं ऊन कडक जर पडलं ना तर कलम सक्सेस होत नाही ते। पण तरी पण आता बघू, आज ऊन आहे, कडक ऊन आहे, असं कडक ऊन नसायला पाहिजे त्याला। जर आभाळाचं अशी केसासारखा पाऊस जर असला ना तर मग ती कलमं एकदम सक्सेस होतात, चिटकतात, फुटतात नवीन। तर बघू, करून तरी बघू, सगळ्याला करू। त्यातली दोन चार जरी शिल जगली त्यातली तर ती फांद्या मोठ्या होत्या त्या अशा आणि वाढत राहतात त्या। आम्ही चाललोय, स्टूल घेतला ही वरी आपल्याला लिंबाला आहे का, लिंबाला नाही आंब्याला, हा करायची भाजी ह्याची शेवग्याची हो त्या ह्यालाही करायचं ना आंब्याला, कलम करायचं आहे आपल्या आंब्याला। हाय शिरवाळ पडलंय म्हटलं घ्यावं करून। आता इथं स्टूल ठेवायचा आणि वरच्या आंब्याच्या फांद्या आणायच्यात आपल्याला, वरच्याच आणायच्या ना, सावकाश जड आहे ती स्टूल। पाणी पडलं त्याच, पावसाचं पाणी कुठेतरी साचलं असेल त्याच्यात अँगल मध्ये। आणि ह्या काही तापल्या, आता ही फांद्या एवढ्या एवढ्या झाल्या त्या, ह्याला कलम भरायचं। चला वरी मी पण येते, तात्यांना पाणी द्यायचं। चला गाई आपल्याकडे सरते त्या, यंदा भाजीच नाही गेल सगळ्यात धनुरा मध्ये पाळी घातलेलं, तरी बघा धनुरा केवढा आलाय। आता ह्याला वापसा झाला चांगला, याची मेहनत एकदा करून घ्यावी लागला। अजून रोटरच फिरवायचा आपल्याला, आता पाळ जाईल पण ही तुरीच्या लाकडाची भुगा करायची जायला म्हणजे खात होते रानात। इकडे इकडे जायचं आहे, सरळ सरळ कुठे चाललं? मी चालली मग झाडाकडं, उगो पाय दुखवायचं राहणार नसल्या। काय विचार करताय? तर आपल्याला ह्या झाडाचं कलम घ्यायचंय आपल्या। आता कसं घेताय ती दाखव की? ती काय ना फांद्या काढायच्या अशा, आधी ही पानं पिनं काढली तरी चालतंय अशी, खाली काढून काढली तरी चालतंय, वरी काढली तरी चालतंय, सगळेच सगळेच काढायची, एक पण नाही काय ठेवायचं नाही पाण्याला। होय का, बघू आता माझ्या हातात ती। तर ही एक अशी आपली फांदी काढलेली, मी आडवी धरून दाखवते,
आपल्याला बऱ्याच काढावं लागणार आहे अशी शेंड्या बऱ्याच काढायच्या बऱ्याच वर जाऊन काढल्या तरी चालेल तुलीचा आणा बैल होता नाही म्हणजे खाल्लं येते की हाताला बऱ्यापैकी जाडीच्या का म्हणजे तिथली जी फांदी आहे त्याच्या जाडीच्या खिकडे बी फांद्या काढाव्या लागतील ना असं आहे तर घेऊ आता आपण अशाच फांद्या काढून तरी जवळजवळ विशिक तरी काढावं लागतील बघा काढू गट्टू फुडकावं लागते त्या फांद्या कारण ही ही साईज जरा मोठी आहे आणि ती लहान आहे ना त्याच्यामुळे एकदम शेंड्या शेंड्याच्या घ्याव्या लागतात तर आपलं चालू आहे कलम कलम करायसाठी आपण त्या झाडाच्या फांद्या आणल्या फांद्या आणून त्यांना कट केले त्याची पानं कट केली फांद्या कशा घ्यायच्या सिस्पेन्सिलच्या आकाराच्या जेवढी ह्याची फांदी आहे तेवढ्याच त्याच्या त्या झाडाची पण फांदी आणायची पहिल्यांदा त्याला असं कट करणार मी दोन्ही बाजूने मी काय म्हणते मोबाईल मध्ये शूटिंग घ्यावी ह्याच्यात जरा व्यवस्थित दिसत नाही आणि आता वरचं नाही दाखवायला म्हणायचं पाचर कलम पाचर कलम हा पाचर कलम तर ही वरची बाजू पण तेवढीच कापायची जेवढी ह्याची आहे तेवढी त्याची बी दोन्ही बाजूनी पाचर काढायची आहे ना त्याला मधनं फाडायचं बरोबर मधनं फाडायचं असे दोन भाग केलेत त्याचे सूर्याई मधनं त्याच्यामध्ये ही बसवायची त्याच्यामध्ये असं ती बसवायचं त्याची एक पट्टी काढायची प्लास्टिक आहे हा प्लास्टिकची पट्टी काढायची आणि त्याला बांधून टाकायचं फिट आता हे व्यवस्थित तुम्हाला दाखवायला जमणार नाही कारण की मी उंच आहे उंच आहे झाड खाली आहे त्याच्यामुळं तरी पण मी दाखवायचा प्रयत्न करते एखाद्या शेतकऱ्याला फायदा झाला तर झाला नाही तसं काय नाही माहिती असल्याशिवाय पण तुम्हाला हे जमणार नाही आणि आता हे पट्टीनं पॅक आवळून घ्यायचं ते त्याचा एकच जीव करून टाकायचा है ना बघा जसं की इथं एक केलंय पहिल्यांदा पानाचा आड आहे तसंच करून पॅक आवळून घ्यायचं बघा ते आवळून घेतात तसं खाली नाही का एखादं खाली करताना दाखवू आपण लयच उंच आहे माझा हात गाठायला लागला नाही त्यांना सांगतो ना माहिती व्यवस्थित मी आधी मला कलम करून घेऊ दे असं पॅक आता आवळून घेतलं नाही का तर दोन फांद्याचं राहिलं आहे अजून बऱ्यापैकी कलमं उरकत आले आपली तुम्हाला काय वरणं व्यवस्थित दाखवायला जमलं नाही तरी पण तुम्हाला मी दाखवतो सगळं झाल्यावर मी काय काय केलं ते आता माझ्या हातात पट्टी आणि बांधायचं असतं त्यामुळं मला काय धरा येत नाही हिला खालणं व्यवस्थित दाखवा येत नाही झाड जर लहान असतं तर तुम्हाला सगळं समजलं असतं तुम्हाला दाखवतो मी नाही पाणी प्यायचं येतं लई ताण लागली मला एक तास झालं कम्प्लीट चालू आहे तीन चार फांदे आहेत आणि प्रत्येक फांदीला चार चार पाच पाच कलमं भरायचे ते आणि आपला काही सराव नसतो पटपट पट हात चालत नाही जर फास्ट करायला लागलं तर बाजूच्या ज्या कवळ्या फांद्या आहेत का त्या पण मोडते त्यामुळे सावकाश करावं लागतं ह्याला तर हे बघा हे अशा पद्धतीनं आपण कलम केलेलं आहे ही फांदी जी वरची आहे ही आपल्या दुसऱ्या मोठ्या झाडाची आणली काढून आणि ही जी आहे ही स्टम ह्या झाडाचं आहे तर ही हिथनं कट करून खालच्या बाजूने ह्याला अशा मधनं चीर पाडली आणि वरची जी आहे त्याला आपण असं छललं आणि बरोबर पाचर कशी बसवतो त्या पद्धतीनं बसवून वरनं प्लॅस्टिकनं फिट केलेलं आहे प्रत्येक फांदीला चार चार कलमं केलेत मी तीन चार अशी तर आता ह्यातली किती सक्सेस होतात बघू आता तिकडं पण केलेत मी आणि ही चांगली फुटली की मग ही जी मोठी फांदी ठेवली आपण ती फांदी सोडून टाकायची म्हणजे त्याची ताकद सगळी ह्याला मिळते फक्त ह्याला फुटून द्यायचं आहे आपल्याला असं आहे तर बराच वेळ गेला जवळजवळ दीड तास ते दोन तास जवळजवळ गेला आपला आता गायींकडे जाऊ आपण गायींना सोडू पाण्यावर नेऊ त्यांना सोडलं गायींना आता जरा मन देऊन सरत्याला थोडा उशीरच झाला
कारण आपण नादी लागलो त्या आंब्याच्या, पण आता शांत सर्दीला पळणार नाही, आता चांगल्या भुका लागल्या ह्यांना, भुका लागल्यावर शांत सर्दी द्या आणि पोटात भर गेली की पळत सुटते द्या. गाई बांधून आलो परत मी, म्हणलं आता थोडं तुरीत जायचंय. खुरपी आहे ती का तुरीत? हां चला, मी इकडून जाऊ तिकडे कशाला, तिकडे जायचंय का आपल्याला? बरं चला, कुठं जायचं? बरं चला की मग हिकडल्या कोपऱ्याला म्हणल्यावर इकडूनच जाऊ. ही दारातलं आपलं कधी खुरपायचं गवत बाया काय अग काय आंबा फुटला गे चांगला हळद हळद खुरपायची आपल्याला, हळद खुरपायची राहिली. काल काम आली अचानक काम आले आली कदवळ, आता कस कधी मेळ बसतोय खुरपायचं की का असंच राहतंय कोण असतो. रोग पडायला लागला, रोग पडायला लागला, मरी यायला लागली. काय त्यातनं वाचल ते वाचल जगल ती जगल बघा असताना दाटच पेरलेला आहे आपण का नाही? हा जगल ह्यात ना, काय जे जगल ते आपलं, जे नाही जगल ते देवाचं. होय गट्टू, बऱ्याच कमेंट आले की तुम्ही तणनाशक फवारा तणनाशक फवारा. नाही आम्ही शक्यतो तणनाशकाच्या नादी लागत नाही, पिकाचं वाटोळ होतं, पण आम्हाला लय अडचण येते ते बरं का. असं जर म्हणलं ना मजूर एकतर भेटत नाही, आम्ही दोघ जण करून करून, मी तर काय मला जास्त जमत नाही, ही करून करून किती खुरपणार आहे मला सांगा की तुम्ही. मनात येतं कधी कधी काय सगळं जग माझ्या एकट्याच्या ह्याने काय जग वाचलं जाणार आहे का, सगळं जगत त्याच्यात आहे तर मी एकटा करून करून काय करणार आहे, माझ्या एकट्याच्याने काय होणार आहे. पण मी काय म्हणतो माहितीये का, रानात तण आलं तर आलं, पण आपल्याकडं होता येईल एवढं नैसर्गिकच करायचं. तरी मी सगळी पिकं गहू ज्वारी अजिबात कुठलंच केमिकल टाकत नाही, कुठलंच नाही केमिकल टाक. तुरीला सुद्धा आता ते म्हणते ते काहीतरी वर डोस टाक, बघू आता काय. आपण 7-8 वर्ष झालं आपण, नाही नाही अजिबात नाही काहीच टाकत नाही केमिकल पिकांना, तर केमिकल काय टाकून मी पिकवलं नाही अजून तर. मग आता हेतून पुढं अजून तर नाही काय, आणि हेतून पुढं पण जी घरी लागते खायासाठी तर त्याला मी करतच नाही. ह्या जागा बदलायची का? आगागे आगागे लय खाजवते यो काही दाखवत राहिली, ह्याला आगागे म्हणायचं. ही वेल ही जर तुमच्या हाताला पायाला स्पर्श जर होतोय तर कमीत कमी अर्धा तास अंग खाजवते. ह्याची कुस आहे ही, ही तुमच्या त्वचेत बुडती आणि अंग खाजवायला चालू करते. सोड 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 ती खाय नाही, लय येड्यावनी करताय, येड आहे का नाही एवढं, ही लय त्रास देत आहे मला तर का नाही, चराय जर सोडलं का नाही इतकं पळवती मला की मी दमून जातो हिच्या. आणि बघ ना इकडून तिकडून तिकडून इकडून नुसतं आहे बघाय का, स्थिरपणा नाही जरा सुद्धा. खावं शांत, हिला रेस रेस मध्ये नेऊन पळवावी बघ, हिला एवढी चपळ आहे, एवढी तेज आहे का नाही, आणि एवढं चंचल आहे की नावच काढू नका. हे बघा ऐक का, ताकद लय आहे का हिच्या, हिने दूध लय पिली ना त्याच्यामुळे हिचं असं आहे. सगळं मान न्यायचे काय खाली? बरं काय योग्य अशीच करणार आपण, मला वाटतं आपण इथं आल्यामुळे असं लयच करायला लागले काय. चला तिथं तसलंच आहे, चार जनावर एकटा माणूस त्यातल्या त्यात दिशी गाय, इकडं पळी एक एक तिकडं पळती एक इकडं पळती, पाय ना पाय दुखते माझं नको वाटत. एक दोघ ह्यांनी विचारलं होता आपल्या सबस्क्रायबरनी की आता तुमच्या चालीत फरक पडला. चालीत होय ती पाय दुखायला लागले की तसं होतं जरा, ती गाई पळवते त्यांना तसं मी सरळ चालतो. पाय दुखतात कधी कधी, पाय दुखायला लागल्यावर मग थोडस डवलत चालावं लागतं. गायीने पळवलं हे झालं की मग कंबर दुखायला लागली की वाकून चालावं लागतं असं. नाही कंबर राहिली माझी दुखायची, राहिली माझी लई दिवस दुखली कंबर, आता आली कमी राहून गेली माझी कंबर. अचानक असं सकाळ सकाळ उठून जर काय उचला उचली केली तर करक भरते, तसं मी टाळाटाळ करतोय जरा, कारण की तात्यांना सुद्धा आमच्या ना आईने सांगितलं होतं की तात्यांची सुद्धा लय दिवस करकच भरायची. 6 महिने करक भरलेली राहिली होती. हा एकदा करक भरलेली 6 महिने राहिली होती, आता साहजिकच अनुवंशिकता तर माझ्यात येणारच आहे. आता नाही त्यांना तसं होत, पण त्या टायमाला तसं व्हायचं म्हणजे मला बी तसं खुरपव घेत आहे तर मला बी तसंच होणार आहे.
त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ते अनुवंशिकता त्याला काही विलाज नाही, आयुर्वेदात सुद्धा विलाज नाही एवढं. आणि मला तर औषधच खावटत नाही ते जास्त. कुठं बसायचं, कुठं राहिले? बर, तिथं काय कोळ पाहिजे का? कोळ पाहिजे असलं तर घेतो. खुरप आहे का तिथं? थोडं खुरपू आता. काय काय तण चिटकलंय की का? चिटकलंय. डोकं दुखायचं काम झालंय माझं. मुग आपला मस्त उगवला बरं का? बघा जेवढं कष्ट करेल तेवढं थोडं आहे शेतीला. तुम्ही किती किती कष्ट करता तेवढं सगळं कमीच पडतंय. एवढं शेती एवढं शेतीला कष्ट करावं लागतंय. तो आता तूर बघा कशी दिसायला लागली आता आपली, नाही का? वाढ दिवसेंदिवस दिवसेंदिवस चांगली दिसायला लागली का? आता काय करायचं? ती त्याला काहीतरी दुसरी आयडिया करावं लागणार आहे. कुळपूनच काढायचं. कुळपूनच काढावं म्हणजे पटकन. आलवार रान आहे, कोरडा आहे, त्यावर तण मरल. तर आपलं तिकडे एक यंत्र आहे, ती यंत्र आणून गेल्या वर्षी तात्याने आणलेलं. हां, त्या यंत्राने घेऊ आपण हे करून. डिझेलवर चालतंय ना ती? का हातावर? डिझेल का पेट्रोलवर चालतंय ती? पेट्रोल. आणावं लागणार, नाहीतर एवढं खुरपण होणं शक्य आहे का? हां, नाही होणार. हां, बुडं बुडं तेवढी घ्यायची मग मधनं कशाने तरी. हां, असं करावं लागणार आहे. तर दिवस मावळून गेला. मग खुरपण चालू असताना माझं पाठ दुखायला लागले म्हणून मी रानातच पडलो. रानातच पडलो आणि ती मला म्हणायची खुरपा. आता तिथे बरोबर आहे, ती खुरपण उरकायला पाहिजे. माझी पाठ दुखत असल्यामुळे मी तसाच पडलो. तिला राग आला आणि राग आला. मी गेलो घरी. घरी गेलो की माझ्यासंग काय बोलले नाही, काय नाही, काय नाही. मला ते समजलं की हिला राग आला आहे. आता मी तिला काय म्हणलं की आता तिला खुश करायसाठी आता रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. तर तिला पण कंटाळा आलाच होता काम करून. मग उभा होती तिथे कलम करताना आणि ते कलमाच्या नादातच माझी पाठ पण लय दुखायला लागली. ताठून जाताना एका म्हणजे काम ते अवघडल्यासारखं काम आहे ते. मग मी तिला काय म्हणालो तिला खुश करायसाठी की बाबा संध्याकाळच्या आता काय स्वयंपाक बनवू नको, तुला कंटाळा आला असेल दालचा भात बनव. मला कशी म्हणते दालचा सोपा आहे का करायचा? अरे त्याच्या आईला म्हणलं आपला बाण चुकीच्या ठिकाणी लागला म्हणलं. आता काय म्हणलं गप्प बसलेलं बरं. मी गप्प बसलो आणि आता गायींकडे आलो. गायींना सोडू आता, गाय वाट बघते ते. त्यांना नेऊन बांधू. तिथली एक गाय पाणी पिलेलं नाही. ती दुधाची गाय आहे, ती पाणी पिलेलं नाही. तिला पाणी बांधायचं, बाकी सगळं दुपारी पाणी पिलते. फक्त तीच राहिली होती पाणी प्यायची. काय मला वारं थोडंसं शांत आलंय. आता कशी येड घालायला लागलं ते बघ. मला बघितलं की शिंगेचा तर कालवा उडतो नुसता. लवकर सोड, मला आधी लवकर सोड. काय असते काय माहिती, अडकून बसले अजून इथं. काय आणलंय ग? गवतीच्या? अरे वा वा वा, मला वाटलं माझ्यावर रागायला गेली तू. मग अशी मी तुला म्हणलो होतो दालचा करायचं ते. संपली बर. चला घ्या. पित्त वाढत वाढत आहे. अरे बाप रे देवा, काय झालं? चला काय झालं मला सांगा. काय नाही, सांगण्यासारखं नाही. खरंच खरं नाही सांगण्यासारखं. चला चला चहा करू मस्त. चला चला बरं झालं माझ्या मनातलं. मला चहाच प्यायचा होता. कंटाळा आला की आज काम नाही लय झालं. पण काम नाही लय झालं पण तिथं दोन तीन तास उभा राहून राहूनच पाहिजे. हां, अशा अडचण आहे.
इकडेही का बसलाय? चहा प्यायचा काय त्याला? गवतीच्या नको का? तुमच्याकडे जाऊच करायचा चहा. चला जमत काय त्याला मग? चला बघा. चला.